नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात. फर्स्ट क्लास मध्ये नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. मागे बघा तर मस्त ऊन पडलं. ॲक्च्युली तिथे डोंगर आहे, एक मिनटं तेव्हा डोंगर दिसलं तुम्हाला. साईडला खाली पॉइंट पण आहे छोटंसं. मी तिकडे जाणार नाही असं विचार करतो, जाऊ का नको. तर तुम्हाला असं प्रश्न पडला असेल, दादा सकाळी सकाळी आता सकाळ झाली इकडे, सकाळचे 7:30 झालेत. मी कृतिकाला इथे बालभक्तीचा भाग होता तिचा ह्या गावामध्ये, तर मी ते तिला सोडायला आलो. मी आता गावाचं नाव विसरलो कारण येता येता विसरून गेलो यार. तर मी खाली गेलो, ती बोर्ड दाखवीन तुम्हाला गावाचं नाव काय. पण हे गाव एक नंबर आहे यार. आणि ना ॲक्च्युली लोक खूप लांबून चालत येतात तिथपर्यंत, कारण इकडे ट्रान्सपोर्ट नाही आहे. ज्यांच्याकडे बाईक आहे ते येत आहेत आणि बरेच जण चालत येतात. बाजूला एवढं भारी आहे ना, खरं सांगू ना म्हणजे मला गाव आता जाणार आहे आपण एक हफ्त्यानंतर गावी कोकणात, तर एकदम ती एक्साइटमेंटवाली फिलिंग आहे ना बाहेर आली माझ्या. आणि मला एक ते फूल दिसलं तिरड्याचं. मी जेव्हा गणपतीला तुम्हाला गावी गेलो होतो तेव्हा दाखवलं होतं, ते मंडपीला लावतात, तर मी तुम्हाला दाखवतो ते फूल. आणि इथे पण डोंगर आहे यार, सगळीकडे डोंगर डोंगरच आहे आणि मी एकटाच आहे. तर पहिले मी इकडनं निघतो. मला येताना एक मोठा साप दिसला, भला मोठा. तर माझ्या सापाशी खूप फाटते यार, काय माहिती का. तर आपण थोडा मी पकडतो, होल्ड करायचा प्रयत्न करतो फोन जर मला जमला तर, नाहीतर घरी जाऊन लॉगला कंटिन्यू करू. म्हणजे मी परत येणार आहे कृतिकाला भेटायला. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं तिरड्याची फुलं, ती बघा ही आपल्या गावी पण येतात तसे, म्हणजे रान फुलंच आहेत आणि आपल्या गणपतीच्या मंडपीला वापरतात. आणि आंब्याचं झाड पण आहे, वा वा वा, आंब्याचंच आहे ना, आंब्याचीच पान आहे. आणि इकडे पण डोंगर आणि हा असा रोड आहे. आता मी जातो घरी, जाता आता गावचा बोर्ड पण तुम्हाला दाखवतो, ठीक आहे चला. तर फायनली मी घरी आलो आणि मी एवढ्या जोरात का ओरडतो मला नाही माहिती, कारण की मी बाईकवर आलो. आणि हो, मी येता येतात परत एक गोष्ट विसरलो, मला तुम्हाला गावचा बोर्ड दाखवायचा होता, तो राहून गेला. काय माहिती आपल्या एवढं भारी भारी सीन्स दिसत होते ना मला, की मला कळालंच नाही की मी व्लॉग करू की मी पहिले हे एन्जॉय करू. की बरेच दिवस झालो मी घराच्या बाहेर निघालो नाही आहे. आणि हो सॉरी सगळ्यांना, 9-10 दिवसानंतर काय ते तुम्ही व्लॉग टाकता आणि टाकता तर असे टाकता ज्याच्यामध्ये खरं सांगू तर मी लास्ट जो व्लॉग केला मला म्हणजे मी नव्हतोच, मी कृतिकाने केला. आणि खरंच वेळ नाही मिळत, तर जे जे पार्ट्स होते त्याच्याने मी तो व्लॉग बनवून टाकला. तर सॉरी सॉरी, ॲक्च्युली आम्ही कन्सिस्टंट नाही आहे त्याच्यासाठी. हां, जर इम्पॉर्टंट गोष्ट ती मला सांगायची होती, त्याच्यासाठी मी बसलो तर हेल्मेट काढलं आणि असंच बसतो. आपण आवडीचा एक नवीन चॅनल ओपन केला आहे ज्याचं नाव आहे अवनीज गजाली. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल. आणि तुम्ही जेवढं प्रेम मला दिलं त्याच्याहून खूप म्हणजे 100 पटीने तेवढं प्रेम तिला द्या, कारण की ती डिझर्व करते. आणि पहिले तर गोष्ट मला तिला थँक्स बोलायचं आहे, कारण की ज्या ज्यावेळी माझा चॅनल डेड झाला आहे त्या त्यावेळी तिने येऊन तो अप केला आहे. तर आय ओ हर दिस आणि थँक्यू अवनी. आता आज म्हणजे ॲक्च्युली खरं तर माझा चॅनल संपलाच होता, पण जेव्हा जेव्हा ती व्हिडिओमध्ये आली तेव्हा तेव्हा माझा चॅनल परत रिग्रो झाला आहे आणि परत व्ह्यूज अप झालेत. तर एवढं इथना तो बनत आहे काकाकडनं तुझ्यासाठी. तर नक्कीच तू अजून मोठी यूट्यूबर बनशील आणि तशी तू फेमस आहेस, ऑलरेडी तू फेमस आहेस. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन, तर प्लीज अवनीज गजाली तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल लिंक, त्याच्यावर क्लिक करा किंवा या स्क्रीनवर दिसत असेल तर नाव सर्च करा आणि तिला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आता मी काय करू, आता मी उठलो तर आहे, आता मी झोपणार नाही कारण की एवढी फ्रेश एअर माझ्या अशा फेफडो मग चली गई आहे ना, तर आता मला झोप येणार आहे. आता मी थोडं ब्रश करणार, कारण मी ब्रश नाही करून गेलो, कारण मी असंच उठलेलो, झोपेत उठलेलो मी, पण तिकडे गेल्यानंतर फ्रेश झालं. तर आता मी आंघोळ करू की नाही ते विचार करतो. आंघोळ तर नंतर करेन, पण मी ब्रश करून नाश्ता करतो, कारण की मला परत जायचं आहे त्या गावात कृतिकाला घेऊन यायला, कारण त्या गावामध्ये ॲक्च्युअल ट्रान्सपोर्टेशन नाही आहे तेवढं. तशी ती मला बोलली की येऊ नको शरद, मी एकटेन, तर मला माहिती आहे माझी बायको किती पटेल आहे. तर मी जाईन तिला घ्यायला, ती येईल तशी, पण कसं आहे आपण उसको अकेला आणे नाही देगा, तो मैं आता मी जास्त बडबड नाही करत, मी थोडा फ्रेशन अप होतो, कारण की मला आता कसं तरी व्हायला, मला हे रेनकोट घालून गरम व्हायला लागतं लागतंय. चालं आहे, चला बाय. 1 hour later. आणि बाय द वे ही बघा माझी बायको. आणि आम्ही आलोय चौक्यात. एक मिनिट मी बायकोला दाखव साईडला जरा, ते मागे पाणी आहे ना ते दाखव. हे गावचं नाव काय विसरलो मी, मी ॲक्च्युली मगाशी बोर्ड दाखवलं होतं, पण बोर्ड दाखवायचं राहून गेलं. ते इकडे कुठेतरी बोर्ड होतं ना ग,
आणि वाळवे विलेज लिहिलंय फक्त. मग आता घरी जायचं. इकडे आपण रील्स बनवले होते ना लास्ट पावसात बनवलं, आता मला आठवलं, मग अशी आठवलं नव्हतं मला. आता मी जातो घरी, नाश्ता करतो आणि परत मग परत बैठक गेलं ना जाशील तू. थांब मला गाडी चालू करून दे, एवढी घाई कशाला तुला बसायची. चला काकी तुला इथपर्यंत सोडायला लागेल. काकी कुठली मच्छी आहे विचारू का? कुठले वाड्यातल्या पण नाही खात त्या. आपण कोळंबी आणि हलवा, पापलेट आणि हलवा. चला घरी भेटतो. सकाळचा नाश्ता इडली, त्याच्या मागे तो मेंदूवडा लपलाय, दिसत नाहीये. माझ्या बायकोला लागली भूक. चटणी कुठली? लाल चटणी ना ती आहे आपली नॉर्मल हिरवी चटणी. कोराचा टी व्ही लावलाय, आता मी यूट्यूब लावणार आणि गोष्ट कोकणातली बघणार. आता मी फटाफट नाश्ता करतो, थोडे व्हिडिओ बघेन यूट्यूबचे आणि त्याच्यानंतर डिसाईड करीन करायचं काय. आता सध्या तरी मी ब्लॉग नाही संपत आहे, थोडा खातो, एन्जॉय करतो माझा सकाळचा नाश्ता आणि मग तुम्हाला परत भेटतो. चला परत भेटतो मी. चला परत एकदा. आता ड्रॉप फॅसिलिटी तुझी तिला ॲक्च्युली बैठकीला सोडत जायचे आणि परत की 3 वाजता ना, परत 3 वाजता घ्यायला जाईल. ती अशी बोलते मी बोलणार ठीक आहे. नाही तू बोलली मला मी कुठे नाही, पण मला असं वाटतं मी इथं सोडलं पाहिजे. फायदा भाई हा आमचं घर आहे, ह्याचा होम टूर हवा असेल तर आम्हाला सांगा, मग एक व्हिडिओ पण बनवेल मला. कृतिकेला सोडून मी परत घरी आलो आहे आणि ॲक्च्युली ना मी आता बेडरूममध्ये आहे आणि आमच्या इकडे ना चिमण्या येतात आणि थोडेसे ना थोडेसे तांदूळ आहे माझ्या हातामध्ये, ते मी खाली टाकणार आहे. आता हे दाखवत नाही, ॲक्च्युली मी तांदूळ का टाकले ना की ते मग चिमण्या येतात आणि ते चिमण्या खातात. आणि तुम्हाला माहीत आहे तर चिमण्या खूप कमीच दिसतात, म्हणजे बऱ्यापैकी नाहीच दिसत. मला इथे बोईसरलाच आमच्या या बेडरूमच्या इकडे 4-5 चिमण्या येतात त्या सकाळच्या, ते मला दिसतात तर मी ते तांदूळ टाकतो. काय चिमण्याचं पॉप्युलेशन थोडं कमी झालं असं वाटतंय मला, आहे की नाही मला पण सांगा बाबा. मी तर बघितलं नाही बऱ्याच दिवसांनी चिमण्या. तर फायनली व्लॉग एंड करायची वेळ आली. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो परत एकदा एक्स्ट्रीमली सॉरी की मी व्लॉग कंटिन्यू नाही करत, कारण की माझा अर्धा वेळ ना ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, बोईसर टू अंधेरी आणि अंधेरी टू बोईसर. हा खूप डिफिकल्ट ट्रॅव्हल, खरंच खूप डिफिकल्टी होते, पण जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे तेव्हा तेव्हा मला असं पण आतून मनात येतं की माझ्या ट्रेनमध्ये ना धानुवरनं पण लोक येतात, ती अंधेरीला ट्रेन चेंज करून चर्चगेटला येतात आणि परत रिटर्न पण येतात. म्हणजे ते किती एफर्ट्स टाकतात आणि मी किती, माझा एफर्ट तर 1% पण आहे त्यांच्यासमोर. तर हॅट्स ऑफ जे पण लोक धानूपासून चर्चगेटपर्यंत कामाला जातात किंवा त्याच्या पुढे इकडे कुठे जात असतील, तर सगळ्यांना हॅट्स ऑफ. एवढं ट्रॅव्हलिंग भाई नाही जमत, माणसाची हवा निघून जाते अख्खीच्या अख्खी, माझी तर निघूनच जाते. पण ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना असंच वाटतं की आपले प्रॉब्लेम्स मोठे आहेत आणि दुसऱ्यांना प्रॉब्लेमच नाही, पण असं नसतं. आपल्यापेक्षा दुसऱ्यांना जास्त मोठी मोठी प्रॉब्लेम्स येतात, तर आपले प्रॉब्लेम्स एवढेसे असतात. ठीक आहे, तर आता आय प्रॉमिस यू, जसं मी गावी पोचीन त्या दिवसापासून 2 हफ्ते जोपर्यंत मी गावी राहणार आहे, तुम्हाला कंटिन्युअस व्लॉग बघायला भेटतील. तर प्लीज स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा नसेल केला तर. आणि हो परत एकदा अवनीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. टेक केअर, बाय बाय.